महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी मंगळवार पेठ कराड येथील निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे आपल्या कुटुंबियांसोबत आज सातव्या दिवशी कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर मोठ्या भक्तिभावाने विसर्जन केले। या प्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील बापू, सह्याद्री सहकारी साखर कारखाने संचालक जसराज पाटील बाबा, आदरणीय पी डी पाटील साहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील दादा, कराड नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सौर पाटील तात्या, दिग्विजय पाटील, पार्थेश पाटील, जयंत बेडेकर, विजय वाटेगावकर, अख्तर आंबेकरी, सुहा जगताप, राघवेंद्र कोल्हापुरे, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची यावेळी उपस्थिती होती।